किती छान गाते ही मुलगी. सुलेखाताईना सांगितलं पाहिजे, तिच्याशी लग्न झालं ना तर त्यांच्या मुलाचा संसार छान होईल. आमच्या या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्यांचा एकमेकींशी काही संबंध नाहीये. नाही कसा, सर्व गुण संपन्न आहे मुलगी. उद्या मुलं झालीत ना तर छान गाणं शिकवेल त्यांना. आहे सना, आहे स तू, आहे सना.
गम पद पम घरी घरी नाही डायपर तर ओके. आजी म्हणाल्या तसं ओवा गरम करून रुमालात बांधून पोटाला लावू का, कदाचित बरं वाटेल. थांब जरा थांब. हे शोनू काय ग, काय झालं? ओ ओ ओ काय 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 होतंय, काय होतंय? हा उचलून घेऊ तुला, उचलू. अरे ये ये ओ कुठे अश उचलून घ्यायच्या सारखं तुला. पाळण्यात झोपायचं नाहीये तुला, पण अशी सवय लावून घ्यायची नाही, कळलं का? काय अशी करत का कोणी? आता गाई गाई करायची. रडी रडी चला 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 चला. हल्ली मुलांना सारखं उचलून घेऊ नका असं म्हणतात, म्हणजे त्यांना तशी सवय लावू नका असं म्हणतात. त्यांनाच त्याचा त्रास होतो आणि आपल्यालाही. उगाच शिस्त लावावी लागते. पण आई वडील मुलांना चांगल्या सवयी लावण्याचाच प्रयत्न करतात. मी छकुलीच्या बाबतीत तरी काही चुका करणार नाही, यावर तरी विश्वास ठेव. हिच्याच साठी आहे मी आता इथे. आणि अभी विश्वास असा मागून मिळत नाही. ठेवलाच होता तुझ्यावर विश्वास, मला लग्नाची वचनं देऊन माळ मात्र अंकिताच्या गळ्यात घातलीस. तरीही मी तुझ्यावर विश्वास ठेवला, अगदी डोळे झाकून. पण तू त्याचाही गैरफायदा घेतलास. आता मी ठरवलं ना अभि, तरी पूर्वीसारखा तुझ्यावर विश्वास नाही ठेवता येणार मला. सॉरी, माझा नाईलाज आहे. म्हणजे आपलं नातं परत पूर्वीसारखं नसेल?
मला नाही माहित, म्हणजे वेळ लागेल कदाचित. नाही, वेळ लागू दे, काही हरकत नाही. पण तरी सुद्धा मला आता काहीच सांगता येणार. प्लीज मला फोर्स नको करूस, प्लीज. अभि, तिचं पोट दुखत असेल का? थांब, चेक करतो. नाही, असं काही वाटत नाही. थांब. या, झोपी करायची का? झोपी करणारे बाळ माझ. मग पाण्यात ठेवल्या ठेवल्या लगेच शांत झाली. मी हॉस्पिटलमध्ये हे अनेकदा बघतो. अभि, ती अपुऱ्या दिवसांची आहे, पण म्हणजे त्यामुळे पुढे काय तिला त्रास होणार नाही ना? अजिबात नाही. ती जरी प्री मॅच्युअर बेबी असली ना, तरी तिची व्यवस्थित काळजी घेतली, उत्तम देखरेखीखाली ठेवलंय तिला. आता तिची डेव्हलपमेंट सुद्धा अगदी नॉर्मल होईल. अश, ओ, कोण शांत झालं? अश, कोण बघतंय टुकू टुकू? खरं तर इतक्या सुंदर परफॉर्मन्स नंतर पुढे काहीच होऊ नये असं वाटतंय, पण मुळात आपण इथे स्पर्धेसाठी जमलो आहोत हे विसरून चालणार नाही. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. आता मी जजेसना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. मी केळकर सरांना विनंती करते की त्यांनी पुढील सूत्र हाती घ्यावीत. सगळ्यात आधी माझा आजचा दिवस अतिशय आनंदाचा आणि अविस्मरणीय केल्याबद्दल तुमचे आभार. प्रिन्सिपल मराठे मॅडमचे विशेष आभार, कारण त्यांनी मला इथे परीक्षक म्हणून बोलावलं आणि मला आग्रह केला, कारण अशी स्पर्धा जज करणं फार कठीण असतं. कष्ट प्रत्येकच जण करतो, पण आपल्या एका निर्णयामुळे कुणाचा तरी स्वप्नभंग होणार असतो, कुणाच्या तरी कष्टांचं चीज होणार नसतं. त्यामुळे आम्ही शक्य तितकं अनबायस्ड राहून या स्पर्धांचं परीक्षण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्ता मगाशी मी इथे तुमच्या समोर गायलो तेव्हा मला जज करणारं कोणीही नव्हतं, पण तरी सुद्धा मला त्या गोष्टीचं कितीतरी दडपण आलं होतं. आणि त्यावरून मला हे लक्षात आलं की आज इथे पार्टिसिपेट करणाऱ्या स्पर्धकांच्या मनाची अवस्था काय झाली असेल. पण थँक यू वन्स अगेन, तुमच्यामुळे मी माझ्या कॉलेजच्या त्या जुन्या दिवसात पोहोचलो. मला माझ्या कॉलेजचा तो सगळा माहोल आठवला, त्या काळात मला नसणारा तो कॉन्फिडन्स आठवला, एखादी इव्हेंट ऑर्गनाईज करण्याच्या आधीची ती झिंग आठवली, ते भारावलेले दिवस आठवले. आणि आज तुम्ही सगळे इतक्याच उत्साहाने हे सगळं करताय हे बघून मला फार म्हणजे फार आनंद झाला. सगळ्या स्पर्धकांनी अतिशय सुंदर परफॉर्म केले, अत्यंत मेहनतीने आपले आपले परफॉर्मन्सेस त्यांनी बसवले होते. तुमच्या गुणवत्तेनं आणि मेहनतीनं मी खरोखरच खूप इम्प्रेस झालेलो आहे. त्यामुळे सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि अशा या एवढ्या अटीतटीच्या स्पर्धांचं परीक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर आलेली आहे. इथे साने सर बसलेले आहेत, मला त्यांच्याविषयी पण फार कौतुक वाटतं, कारण त्यांच्यावर सुद्धा हीच अवघड जबाबदारी आलेली आहे. इथे स्टेजवर येऊन आपल्या सगळ्या इनहिबिशन सोडून नाचणं ही काही सोपी गोष्ट नाही. मला जर तुम्ही उद्या नाचायला सांगितलं तर माझी सावली सुद्धा घाबरून पळून जाताना तुम्हाला दिसेल. त्यामुळे डान्सर्सचं विशेष कौतुक आणि विशेष आभार. आता मी मॅडमना विनंती करतो की आधी त्यांनी डान्सची पारितोषिका जाहीर करावी. धन्यवाद सर.
सगळ्यांचे डान्स परफॉर्मन्स उत्तम झालेले आहेत. मी साने सरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करावं. तर तिसरं बक्षीस मिळालं आहे अवंतिका वेलणकर आणि ग्रुप. दुसरं बक्षीस मिळालं आहे जानकी आपटे आणि ग्रुप. आणि पहिल्या क्रमांकाचं बक्षीस पटकावलं आहे. हे बक्षीस जाहीर करण्यापूर्वी मला या दोन मुलांच्या डान्स स्किलसाठी नाही तर त्यांच्या उत्तम पार्टनरशिपसाठी कौतुक करायचंय. कितीही तयारी केलेली असली तरी स्टेजवर ऐन स्पर्धेत काही अडचण आली तर पार्टनर्सनी एकमेकांना कसं समजून घ्यावं, कसं सपोर्ट करावं याचं एक उत्तम उदाहरण आज आपण इथे बघितलं. चुका तर होतातच, अगदी 100% परफेक्ट परफॉर्मन्स असं कुणाचंच नसतं. पण तुमच्या स्टेजवरच्या चुकीला विनिंग मोमेंटमध्ये बदलणं खूप कमी जणांना जमतं. आणि हे करून दाखवलं आहे या दोन मुलांनी. यांची नावं आहेत ईशा देशमुख आणि अनिश केळकर. अनिश आणि ईशा, कॉंग्रॅच्युलेशन्स. प्रेक्षक हो, आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.